नवी मुंबई महापालिकेच्या राजमाता जिजाऊ रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तब्बल 1000 LPM एवढ्या क्षमतेचा आहे. या प्रकल्पामुळे व्हेंटिलेटरवरच्या 200 अधिक रुग्णांना 24 ऑक्सिजन पुरवठा करणं शक्य होणार आहे. भाजपा आमदार गणेश नाईक यांच्या आमदार निधीतून 1 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य या प्रकल्पाची निर्मिती करण्यासाठी वापरण्यात आलं आहे. नवी मुंबईतला हा दुसरा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.